Today we will see graphical representation of SHM. Case first, special case mein pehli case, particle performs SHM starting from main position. पहली केस पार्टिकल परफॉर्मिंग SHM स्टार्टिंग फ्रॉम मेन पोजिशन टूवर्ड्स पॉजिटिव व्हेन पार्टिकल एग्जीक्यूट्स सिंपल हार्मोनिक मोशन. सपोज दिस इज द पाथ ऑफ द SHM ऑफ ए पार्टिकल परफॉर्म्स सिंपल हार्मोनिक मोशन अलॉन्ग this path. Now if the particle starts from mean position, as the particle starts from mean position, phi equal to 0, and we know that the general equation in SHM of displacement at time t is x equal to a sine omega t plus phi. ही इक्वेशन आपल्याला मिळालं होतं सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय एक्स डिस्प्लेसमेंट ए एम्पलीट्यूड. नाउ डिफरेंशिएट दिस इक्वेशन. नाउ इन दिस केस Particles perform SHM starting from mean position, then phi equal to 0, therefore x equal to a sin omega t, because phi equal to 0, we have put phi equal to 0, we get x equal to a sin omega t, which is initial phase angle, which is 0, because particle starts from mean position, and this is the phase omega t with respect to time, in time t. Therefore, we can find out the velocity. Differentiate this equation with respect to time. Dx by dt equal to v, means dx by dt v equal to dx by dt equal to d dt of x a sin omega t. Hela differentiate karata. याला डिफरेंशिएट केल्यानंतर काय म्हणते v इक्वल टू डी डीटी ऑफ ए साइन ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी आणि ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह ओमेगा. देअरफॉर v इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी. हे इक्वेशन मिळालं आपल्याला व्हेलॉसिटीचं. हे इक्वेशन केव्हाचं आहे डिस्प्लेसमेंटचं. व्हेन द पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मेन पोझिशन हे आपण याच्या अगोदर सुद्धा बघितलं केस वन आणि केस टू मध्ये. नाउ डिफरेंशिएट इक्वेशन सपोज वन सपोज टू. नाउ डिफरेंशिएट इक्वेशन नंबर टू वी गेट एक्सिलरेशन ए इक्वल टू डीवी बाय डीटी. वी नो दैट एक्सिलरेशन नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी पर टाइम डी डीटी ऑफ व्ही. व्ही ची व्हॅल्यू ए ओमेगा कॉस ओमेगा टी. नाउ डिफरेंशिएट दिस इक्वेशन. या इक्वेशनला डिफरेंशिएट करायचं ए इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह ए ओमेगा डी डीटी ऑफ कॉस ओमेगा टी. कॉस ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह काय होईल ए ओमेगा कॉस ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ओमेगा टी इंटू ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह ओमेगा. देअरफॉर मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. हे झालं एक्सिलरेशन. याला इक्वेशन तीन म्हणा. आता तिन्ही इक्वेशन मिळाले तुम्हाला एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी व्ही इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी
and a equal to minus a omega square sin omega t. हे पहा तीन इक्वेशन्स, हे तिन्ही इक्वेशन्स आपल्याला या याच्यामध्ये मिळाले. कोणती केस आहे? पार्टिकल परफॉर्मिंग एशेचन स्टार्टिंग फ्रॉम मेन पोझिशन. जर पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मेन पोझिशन असेल तर फाय इक्वल टू झिरो असतो. या जनरल इक्वेशन मध्ये फायच्या ठिकाणी झिरो टाकला की तुम्हाला एक्स इक्वल टू साईन ओमेगा टी मिळते. दिस इज द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट वेन द पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मेन पोझिशन. आणि म्हणून हे इक्वेशन आपण असे लिहिणार एक्स इक्वल टू ए साईन ओमेगा टी. इक्वेशन एक. इक्वेशन नंबर दोन, व्ही इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी. आणि इक्वेशन नंबर तीन, एक्सिलरेशन इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी. हे इक्वेशन केव्हाचे आहेत? व्हेन द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मेन पोझिशन, देन डिस्प्लेसमेंट इक्वल टू ए साईन ओमेगा टी, वेलोसिटी इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी, अँड ऍक्सिलरेशन इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी. नाउ वी कॅन ड्रॉ अ टेबल. टेबल एक्स डिस्प्लेसमेंट वेलोसिटी अँड ऍक्सिलरेशन. फेज झिरो पाय बाय टू पाय थ्री पाय बाय टू टू पाय ऍक्सिलरेशन. पहा इकडे आता पहा, व्हेन पार्टिकल परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन अँड इफ द फेज इक्वल टू झिरो, ओमेगा टी इक्वल टू झिरो, साईन झिरोची व्हॅल्यू झिरो असते. म्हणून ह्या व्हॅल्यू आता एक्स मध्ये पुट करू. एक्सप्रेशन पहिल्या इक्वेशन मध्ये एक्स इक्वल टू ए साईन ओमेगा टी, साईन झिरोची व्हॅल्यू झिरो म्हणून एक्स इक्वल टू झिरो. नाऊ पुट पाय बाय टू, साईन पाय बाय टू ची व्हॅल्यू वन म्हणून इथं ए. साईन पाय ची व्हॅल्यू अगेन झिरो, अँड साईन थ्री पाय बाय टू ची व्हॅल्यू मायनस वन, अँड साईन टू पाय ची व्हॅल्यू अगेन झिरो. नाऊ आता पुट द व्हॅल्यूज ऑफ फेज झिरो पाय बाय टू पाय थ्री पाय बाय टू टू पाय इन इक्वेशन नंबर टू. व्हेलॉसिटी कॉस झिरो ची व्हॅल्यू वन म्हणजेच व्ही इक्वल टू ए ओमेगा. कॉस पाय बाय टू ची व्हॅल्यू, कॉस पाय बाय टू ची व्हॅल्यू झिरो, आणि म्हणून हे पूर्ण टर्म काय? झिरो. नंतर परत कॉस पाय ची व्हॅल्यू मायनस वन, आणि म्हणून हे टर्म काय? मायनस ए ओमेगा. आणि त्यानंतर कॉस थ्री पाय बाय टू ची व्हॅल्यू अगेन झिरो, आणि कॉस टू पाय ची व्हॅल्यू वन म्हणजे ए ओमेगा. यानंतर हे परत व्हॅल्यू रिपीट होतील. ऍक्सिलरेशन मध्ये टाकत आहे या व्हॅल्यू झिरो, साईन झिरो ची व्हॅल्यू झिरो, हे टर्म पूर्ण झिरो, ए इक्वल टू झिरो. पाय बाय टू, पाय बाय टू पुटअप करा. पाय बाय टू, पाय बाय टू पुटअप केली, साईन पाय ची व्हॅल्यू वन म्हणजे मायनस ए ओमेगा स्क्वेअर. नंतर साईन पाय ची व्हॅल्यू अगेन झिरो. त्यानंतर साईन थ्री पाय बाय टू ची व्हॅल्यू मायनस वन, मायनस मायनस प्लस होईल आणि ए ओमेगा स्क्वेअर. आणि साईन टू पाय ची व्हॅल्यू अगेन झिरो. हे झालं टेबल. आता आपल्याला काय बघायचं आहे? ह्या मध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन ग्राफिकली अभ्यास करायचा. हाऊ टू व्हॅरी डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी अँड ऍक्सिलरेशन. हे कसं व्हॅरी होते हे बघायचं आहे आपल्याला याच्यामध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये. म्हणून आता आपण ग्राफ ड्रॉ करू.
पहला ग्राफ ओमेगा टी, फेज विथ रिस्पेक्ट टाइम इत जीरो, जीरो पाई बाय टू, पाई बाय टू, पाई थ्री पाई बाय टू, टू पाई, जीरो पाई बाय टू, पाई थ्री पाई बाय टू, टू पाई। आता पहा इथ लाइन्स टाकायच्या वर्टिकल। आता पहा या ठिकाणी हे झाला डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट कर प्लॉट करू इथे। नाउ नेक्स्ट वेलोसिटी, झीरो इथ डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम ए राहील, मिनिमम मायनस ए। इथ वेलोसिटी ए ओमेगा माइनस ए ओमेगा वेलोसिटी, आणि एक्सिलरेशन थर्ड एक्सिलरेशन, झीरो एक्सिलरेशन तीसरा कर एक्सिलरेशन चा ए ओमेगा स्क्वेअर एंड माइनस ए ओमेगा स्क्वेअर। आता पहा आपल्याला काय बघायचं आहे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एसएचएम। वी नो दॅट इफ पार्टिकल परफॉर्म्स सिंपल हार्मोनिक मोशन इट हॅज डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी अँड ऍक्सिलरेशन। आणि याच्यामध्ये कसे व्हॅरी होतात डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी अँड ऍक्सिलरेशन हे बघायचं आहे। तुम्ही त्याच्या व्हॅल्यू काढल्या, टेबल काढला, एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी आणि ऍक्सिलरेशन। आता पहा डिस्प्लेसमेंट झिरो म्हणजे इथून सुरुवात, डिस्प्लेसमेंट झिरो, आता पहा झिरो आणि पाय बाय टू ला मॅक्झिमम ए म्हणजे इथे, हे इथून इथे परत पायला झिरो, पायला झिरो, परत थ्री पाय बाय टू ला मायनस ए म्हणजे इथे येईल, आणि टू पायला झिरो, आणि हे पाच अगेन हे सायकल अगेन रिपीट होईल, अगेन रिपीट। व्हेलॉसिटी सुरुवातीला हे झिरो असताना व्हेलॉसिटी किती आहे मॅक्झिमम म्हणजे इथून सुरुवात आहे, आणि पाय पाय टू ला झिरो, पायला मायनस ए ओमेगा, थ्री पाय बाय टू ला झिरो, थ्री पाय बाय टू ला झिरो, आणि असं व्हॅरी होईल व्हेलॉसिटी। आता ऍक्सिलरेशन फेज झिरो असताना ऍक्सिलरेशन झिरो वर, आणि फेज पाय बाय टू ना ऍक्सिलरेशन मॅक्झिमम वर निगेटिव्ह डायरेक्शन, झिरो पायला झिरो, थ्री पाय बाय टू ला ए ओमेगा स्क्वेअर म्हणजे मॅक्झिमम प्लस आहे, आणि टू पायला झिरो। दीज आर द दिस इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एसएचएम। आता पहा या ठिकाणी आपण काय केलं, पहिले इक्वेशन मिळवले, हे पाहिले तुम्ही, पहिले इक्वेशन मिळवले आपण, काय मिळवलं इक्वेशन एक्स इक्वल टू ए साईन ओमेगा टी। हे इक्वेशन केव्हाच आहे त्या केसेसमध्ये सुद्धा बघितलं आपण, जेव्हा आपण डिफरन्शियल इक्वेशन बघितलं त्यानंतर ऍक्सिलरेशन व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन बघितले त्यानंतर केसेस बघितल्या, इफ द पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मेन पोझिशन इन एसएचएम
The displacement is given by ax equal to a sin omega t. Velocity a omega cos omega t. Acceleration minus a omega square sin omega t. मग काय केलं, फेज झिरो असताना एक्स च्या व्हॅल्यू झिरो, पाय बाय टू ला ए, पायला झिरो, थ्री पाय बाय टू ला मायनस ए, टू पायला झिरो. व्हेलॉसिटी झिरो फेज असताना मॅक्झिमम राहील ए उमेगा, पाय बाय टू ला झिरो राहील, पायला मायनस ए उमेगा राहील, थ्री पाय बाय टू ला झिरो राहील आणि टू पायला मॅक्झिमम राहील ए उमेगा. आणि ऍक्सिलरेशन फेज झिरो असताना झिरो, पाय बाय टू ला मायनस ए उमेगा स्क्वेअर, झिरो ए उमेगा स्क्वेअर झिरो. आता हे ड्रॉन केले आपण पाहिले तुम्ही. आता याचे कन्क्लुजन्स, याचे कन्क्लुजन्स पहा. आता कन्क्लुजन्स, हे तिन्ही ग्राफ हा डिस्प्लेसमेंटचा ग्राफ आहे, डिस्प्लेसमेंटचा ग्राफ आहे, साईन नेचर आहे. डिस्प्लेसमेंटला कसं आहे, साईन नेचर आहे. व्हेलॉसिटीला कसं आहे, नेचर कोसाईन. ऍक्सिलरेशन कसं आहे, नेचर आहे साईन. आता हे तिन्ही गोष्टी झाल्या. तुम्ही हे ग्राफ पाहिले तर हा डिस्प्लेसमेंटचा कर्व आहे, हा व्हेलॉसिटीचा कर्व आहे. पहिल्यांदा सुरुवात मॅक्झिमम पासून झाली, झिरोलाच मॅक्झिमम आहे व्हेलॉसिटी. मॅक्झिमम हे ड्रॉन केला आपण. त्यानंतर ऍक्सिलरेशन झिरो, नंतर मिनिमम डाऊनवर्ड डायरेक्शनने, पुन्हा झिरो, पुन्हा मॅक्झिमम, पुन्हा हे झालं व्हेरिएशन ऑफ, सॉरी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एसेच्या. आता याचे कन्क्लुजन, कन्क्लुजन मध्ये काय करणार तुम्ही, कन्क्लुजन मध्ये बघायला. कन्क्लुजन यावरून कन्क्लुजन काढायचे. कन्क्लुजन वन, पहिलं कन्क्लुजन, डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी अँड ऍक्सिलरेशन कर्व आर पीरियडिक फंक्शन ऑफ टाइम. डिस्प्लेसमेंट वेलोसिटी एंड एक्सिलरेशन आर पीरियडिक. डिस्प्लेसमेंट वेलोसिटी एंड एक्सिलरेशन ऑफ एसएचएम आर पीरियडिक फंक्शन ऑफ टाइम, आर पीरियडिक फंक्शन ऑफ टाइम. एक पीरियडिक फंक्शन ऑफ टाइम, पहिलं कन्क्लुजन. दुसरं कन्क्लुजन कसं आहे नेचर यांचं, आपण पाहिलं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय मिळालं, साईन कर. डिस्प्लेसमेंट टाइम कर, डिस्प्लेसमेंट कर अँड ऍक्सिलरेशन कर आर साइन नेचर, वाइल वेलोसिटी कर इज कोसाइन नेचर. वेलोसिटी कर इज कोसाइन नेचर होता. तिसरं कन्क्लुजन पहा. आता ह्या ठिकाणी लक्ष द्या, डिस्प्लेसमेंट कर फेज झिरो असताना इथे आहे आणि व्हेलॉसिटी कर झिरो असताना मॅक्झिमम आहे. हे मिनिममवर आहे, झिरोवर आहे. डिस्प्लेसमेंट झिरो आणि व्हेलॉसिटी त्याच फेजला मॅक्झिमम आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट कर आणि व्हेलॉसिटी कर मध्ये कितीचा फेज डिफरन्स आहे, पाय बाय टू. म्हणून द फेज डिफरन्स, द फेज डिफरन्स बिटवीन, द फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट कर अँड व्हेलॉसिटी कर इज पाय बाय टू. कितीचा फेज डिफरन्स, पाय बाय टू. कितीचा फेज डिफरन्स, पाय बाय टू. म्हणजे पाहणे याची मॅक्झिमम व्हॅल्यू इथून सुरुवात झाली, वरून याची मॅक्झिमम इथून सुरुवात होईल. हा कितीचा डिफरन्स आहे, पाय बाय टू चा. ही पोझिशन आणि पोझिशन सारखी आहे, मॅक्झिमम आहे तर मॅक्झिमम आहे, एवढा फेज डिफरन्स आहे, पाय बाय टू. म्हणून द फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट कर्व अँड व्हेलॉसिटी कर्व इज पाय बाय टू. तीन झालं. चौथा
चौथा कंक्लूजन, चौथा कंक्लूजन, द फेज डिफरेंस, द फेज डिफरेंस बिटवीन वेलोसिटी कर्व एंड एक्सीलरेशन कर्व इज, द वेलोसिटी कर्व एंड एक्सीलरेशन कर्व इज किती असेल, पा वेलोसिटी फेज जीरो असताना मैक्सिमम आहे आणि फेज जीरो असताना एक्सीलरेशन जीरो वर आहे, म्हणजे वेलोसिटी इज मैक्सिमम आहे, एक्सीलरेशन चा ग्राफ इथं सुरुवात झाला जीरो पासून, जीरो वरच आहे, म्हणजे आता तुम्ही पहा द फेज डिफरन्स बिटवीन वेलोसिटी कर एंड एक्सीलरेशन कर इज अगेन पाय बाय टू, पाय बाय टू झालं चौथा. आता पाचवं बघा, पाचवा आता पहा फेज डिफरन्स बिटवीन द फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट कर्व एंड एक्सीलरेशन कर्व इज पाय, काय म्हणतो आपण पाय, डिस्प्लेसमेंट कर्व इथे आहे सुरुवातीची या डायरेक्शन पॉझिटिव्ह डायरेक्शन सुरुवात झाली आणि त्याच वेळी ऍक्सिलरेशनची झिरो पासून निगेटिव्ह डायरेक्शन सुरुवात केली डाऊनवर्ड डायरेक्शन, म्हणजे हा या डायरेक्शनने सुरुवात व्हायली अशी या डायरेक्शन सुरुवात व्हायली, म्हणजेच यांच्यामध्ये हे इथं असेल यावेळेस हे इथं असेल, म्हणजे याचा फेज डिफरन्स किती आहे पाय, आणि म्हणून पाय, द फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट कर्व अँड ऍक्सिलरेशन कर्व इज पाय. अँड सिक्स, हे सर्व ग्राफ काय होतात रिपीट होतात अगेन अगेन, ही पोझिशन परत रिपीट होईल अशी साईन नेचर, हे परत असत चालू राहील, रिपीट होईल, रिपीटेड ऑल ग्राफ्स व्हेरी हार्मोनिकली. हे झाले कन्क्लुजन्स. अशा प्रकारे आपण काय बघितलं आज, व्हेन द पार्टिकल परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन अँड इट स्टार्ट फ्रॉम मेन पोझिशन द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इज गिव्हन बाय एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी, मग वेलॉसिटी मिळवली एक्सिलरेशन मिळवलं त्याचा टेबल ड्रॉन केला आणि हे करा, ओके ठीक आहे, आपण इथे थांबू.